मुंबईमध्ये आपलं अधिवेशन होत असताना या मधल्या काळामध्ये काहीही झालेलं नाही, न बैठक झाली, न कुठलं उत्तर त्या ठिकाणी आलं। त्यामुळे अशा गोष्टीचा आकडाचा खेळ जर या सरकारच्या माध्यमातून इथं मांडला जात असेल, हे बदला घेण्यासाठी स्थापन झालं हे मी म्हणत नाही, तर भाजपचे अनेक नेते त्या ठिकाणी बोलतात, स्वतः बोलतात। मोठे मोठे लोकच जर त्या ठिकाणी सेफ नसतील तर मग सामान्य लोकांचा काय प्रश्न आहे? या देशामध्ये कुठल्याही धरणाची उंची जर वाढवायची असेल तर त्या धरणामुळे कुठल्या कुठल्या राज्यांना त्याचा फायदा नाही तर त्याचं नुकसान होऊ शकतं या बाबतीतली चर्चा एकत्रित करणं फार महत्त्वाचं आहे। पण कर्नाटकामध्ये इलेक्शन त्या ठिकाणी पुढच्या काही दिवसांमध्ये होत असल्यामुळे मतदारांना कदाचित दिशाभूल करण्यासाठी अशा पद्धतीने हा निर्णय त्या ठिकाणी घेतला। खरं तर मला आश्चर्य असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपचं सरकार, तसंच कर्नाटकामध्ये सुद्धा भाजपचं सरकार, आणि जर अशा पद्धतीने संवाद होत नसेल आणि कर्नाटक सरकार जर अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वागत असेल आणि आपण शांत बसत असो, हे योग्य नाही। 10 गावांना म्हणजे सांगली कोल्हापूर या भागातल्या 10 गावांना याचा फटका बसू शकतो हे या सरकारने लक्षात घेतलं पाहिजे आणि आज लवकरात लवकर कर्नाटक सरकारशी बोलून नाही तर केंद्राशी बोलून जे काही काम त्या ठिकाणी सुरू झालेलं त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे। त्याच्याचबरोबर आपण जर गेल्या 2018-19 वेळेस बघितलं, भाजपचं सरकार इथं होतं, कर्नाटकात होतं, त्यावेळेस अतिवृष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झाली होती। पण आपल्या सरकारचं आणि कर्नाटक भाजपचं सरकारमध्ये संवाद नसल्यामुळे इथं असणारे गेट उघडले नाही आणि त्याचा फटका आज सांगली आणि कोल्हापूर भागामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पडला। जेव्हा महाविकास आघाडी सरकार आलं तेव्हा जयंतराव पाटील मंत्री स्वतः कर्नाटकामध्ये बीजेपीचं सरकार असताना सुद्धा तिथं जाऊन चर्चा करून की जर अतिवृष्टी झाली तर मग आपलं नियोजन कसं असावं या बाबतीत प्रिनियोजित बैठक केली आणि जेव्हा पाऊस जास्त झाला तेव्हा तुम्ही बघितलं असेल की जेवढं आधी नुकसान झालं तेवढं नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी नुकसान नाही। त्यामुळे हा जो संवाद नाही ही गोष्ट आपल्यासाठी फार घातक आहे। खरं तर व्हाईट पेपर आधीच काढायला पाहिजे होता, या बाबतीतली चर्चा आधीच झाली होती आणि आश्वासन सुद्धा दिलं होतं मंत्री महोदयांनी की लवकरात लवकर व्हाईट पेपर काढला जाईल। प्रॉब्लेम असा आहे की एका अधिवेशन म्हणजे हिवाळी अधिवेशन झालं त्याच्यात जे जे आश्वासनं त्या ठिकाणी दिली की ही बैठक आपण घेऊ, आम्ही व्हाईट पेपर काढू, त्या आश्वासनावर आत्ता मुंबईमध्ये आपलं अधिवेशन होत असताना या मधल्या काळामध्ये काहीही झालेलं नाही, न बैठक झाली, न कुठलं उत्तर त्या ठिकाणी आलं। आणि हे फक्त इंडस्ट्रीच्या बाबतीत आहे असं नाही, हे सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत त्या ठिकाणी आहे। आता दावोसला आपले मंत्री महोदय आणि सीएम साहेब त्या ठिकाणी गेले, तिथं यायला जायला 40 कोटी रुपयाचा खर्च त्या ठिकाणी झाला। खर्च मुख्यमंत्री जातात तेव्हा तो त्या ठिकाणी होत असतो, ते 12 तास उशिरा पोहोचले ही वेगळी गोष्ट, पण हे होत असताना तिथं जर आपण काही कंपन्या बघितल्या तर त्या कंपन्यांपैकी अशा 5 कंपन्या अशा आहेत की आधीच करार झाला होता, परत एकदा तो दावोसमध्ये त्या ठिकाणी करार केला गेला। एका कंपनीने तर 2019 करार केला होता, त्याच कंपनीने परत एकदा नाव बदलून आत्ता एकदा करार त्या ठिकाणी केला। अजून एक कुठली तरी सोलारची कंपनी 2 मेगावॉट प्रोजेक्ट ती आपल्या महाराष्ट्रामध्ये करणार आहे आणि त्यांनी दाखवलं या 2 मेगावॉट प्रोजेक्टसाठी 6,000 लोकांना नोकरी देणार आहे। त्यामुळे अशा गोष्टीचा आकड्याचा खेळ जर या सरकारच्या माध्यमातून इथं मांडला जात असेल तर त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की सामान्य लोकां खास करून युवा वर्ग ज्यांच्या काही डिग्री आहे, शिक्षित आहेत आणि आज त्यांना बेरोजगार त्या ठिकाणी राहावं लागतंय, महाराष्ट्राचे अनेक प्रोजेक्ट हे बाहेर गेलेले आहेत, तर ह्याला उत्तर सरकारला द्यावंच लागेल आणि ते लवकरात लवकर कसं देत आहेत यासाठी उद्योग मंत्र्यांनी प्रयत्न केले पाहिजे। काही दिवसांपूर्वी
एकच म्हणेल, हे सरकार लोकांच्या हितासाठी स्थापन झालेलं नाही, हे बदला घेण्यासाठी स्थापन झालं नाही, हे मी म्हणत नाही, तर भाजपचे अनेक नेते त्या ठिकाणी बोलतात, स्वतः बोलतात. आणि इथं जर तुम्ही बघितलं, शिंदे गटाच्या विरोधात जाताना आपण सर्वजण बघा, गेल्या 9 महिन्यामध्ये गडकरी साहेबांना त्या ठिकाणी धमकी देण्यात आली. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर आदित्य ठाकरेंच्या बाबतीत सुद्धा असंच काहीतरी घडलेलं आपण बघितलं. त्याच्याच बरोबर कोल्हापूरचे आमदार त्यांच्यावर हल्ला झाला. संदीप देशपांडेंचा कालचाच विषय आहे, आज सकाळचाच विषय आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जर नेतेच, राजकीय लोकच आणि मोठे मोठे लोकच जर त्या ठिकाणी सेफ नसतील, तर मग सामान्य लोकांचा काय प्रश्न आहे? पालघरला कालच रात्री आपण एक बातमी ऐकली असेल, दुर्दैवाने एका महिलेवर त्या ठिकाणी रेप केला आहे. ते अशा गोष्टी आज जेव्हा आपण बघतो आणि होत असतात, कुठंतरी मला असं वाटतं की जे काही प्रशासन आहे ते वेगळ्याच कामामध्ये गुंतलेलं आहे. आणि सामान्य लोकांना जी काही सेवा पोलीस प्रशासन असू द्या नाही तर कुठलंही इतर प्रशासन असू द्या, त्यांच्याकडनं त्या ठिकाणी घेतली जात नाही. त्यामुळे हे जे काही हल्ले होत आहेत या बाबतीत शहानिशा करण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि सर्वच लोकांना त्या ठिकाणी कुठेतरी सेफ आपल्याला कसं ठेवता येईल यासाठी प्रयत्न करावे. आज हा विषय आम्ही अधिवेशनामध्ये नक्कीच घेऊ. आपण जे काही कसबा मतदारसंघाबद्दल मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी बोलले असतील, आम्ही खूप आनंदित झालोय असं पण नाही. आम्ही जिंकलो म्हणून आम्ही आनंदित नाही, पण लोकांनी लोकशाही जिवंत ठेवली यासाठी आम्ही आनंदित झालेलो आहे. त्यामुळे लोकशाही जिवंत राहिली पैशाचा, दडपशाहीचा, गुंडागर्दीचा कुठलाही परिणाम हा त्या मतदारसंघामध्ये झाला नाही. म्हणून सत्तेत असताना लोक नाराज असतील तर तो त्यांचा त्यांचा विषय आहे, पण लोकांनी लोकशाही जिवंत ठेवली. एवढ्या मोठ्या ताकदीच्या विरोधात लोकांची मताची ताकद मोठी आहे हे त्या ठिकाणी लोकांनी दाखवून दिलं, याचा आनंद नक्कीच आमच्या सर्वांच्या मनामध्ये.